स्टुडंट्स, आज आपण बघत आहोत प्रॅक्टिस सेट 10 पार्ट 2। यामध्ये क्वेश्चन नंबर 3 तुम्हाला जे 3 वर्ड प्रॉब्लेम्स दिलेले आहेत ते आपण 1 by 1 सॉल्व्ह करूया। तर फर्स्ट वर्ड प्रॉब्लेम आहे, आयुष बॉट 2.5 kg ऑफ शुगर। म्हणजे इथे आपल्याला सांगितलेलं आहे की आयुषने 2.5 kg शुगर विकत घेतलेले आहे। त्यानंतर आहे आशिष बॉट 3.5 kg, म्हणजे आशिषने जे आहे ते 3.5 kg शुगर विकत घेतलेली आहे। त्यानंतर सांगितलेलं आहे हाऊ मच शुगर डिड दे बाय अल्टुगेदर। मीन्स बघा, यानंतर तुम्हाला विचारलं आहे की त्या दोघांनी मिळून एकत्रितपणे किती शुगर विकत घेतली असेल। देन इफ शुगर कॉस्ट 32 rupees पर kg आणि त्यांनी जी साखर विकत घेतलेली आहे त्याचा भाव इथे आपल्याला दिलेला आहे 32 rupees पर kg। त्यानंतर विचारलेलं आहे हाऊ मच डिड दे स्पेंड ऑन द शुगर दे बॉट। त्यानंतर इथे बघा विचारलं काय आहे आपल्याला, इथे सांगितलं आहे की त्यांनी जर 2.5 आणि 3.5 kg शुगर घेतलेली आहे, मग त्यांनी टोटल एकत्रितपणे किती शुगर विकत घेतलेली आहे आणि त्या साखरेचा जो प्राईज आहे ते आहे 32 rupees पर kg। तर त्यांनी टोटल जी शुगर विकत घेतलेली आहे त्याची प्राईज आपल्याला इथे काढायची आहे। तर सुरुवातीला आपण गिवन इन्फॉर्मेशन लिहूया, दॅट इज शुगर बॉट बाय सुयश। तर सुयशने 2.5 kg शुगर विकत घेतलेली आहे। त्यानंतर शुगर बॉट बाय आशिष, ती आहे 3.5 kg। आता आपल्याला काढायचं की या दोघांनी एकत्रितपणे किती शुगर घेतली, त्यासाठी आपण या दोघांची करणार ॲडिशन। सो इथे आधी सुरुवातीला लिहून घेऊया, देअरफोर शुगर बॉट ऑलटुगेदर हे करण्यासाठी 2.5 आणि 3.5 करणार आपण ॲडिशन। 2.5 प्लस 3.5 आणि याचं जे युनिट आहे ते दोन्हीला मिळून येणार kg। तर बघा 2.5 आपण लिहू शकतो 2 + 1/2 आणि 3.5 लिहिणार आपण 3 + 1/2 परत kg ॲज इट इज। आता 2 आणि 3 होल नंबर आहे तर याला आपण सोबत लिहू शकतो याप्रमाणे। आता उरलेले जे फ्रॅक्शन्स आहेत ते 1/2 + 1/2। आता होल नंबरची ॲडिशन, सॉरी ते 3 पाहिजे, आता होल नंबरची ॲडिशन 2 + 3, सो 2 + 3 = 5। त्यानंतर 1/2 + 1/2, सो डिनोमिनेटर सेम आहे म्हणून फक्त एक वेळा लिहिणार आणि न्यूमरेटरची करणार ॲडिशन आणि ते सुद्धा kg। अगेन 5 ॲज इट इज, 1 + 1 = 2 आणि अपॉनमध्ये सुद्धा 2। तर स्टुडंट बघा, 2/2 आपण जर डिवाइड केलं 2 म्हणजे इथे ना 2 1 = 2 आणि इथे ना 2 1 = 2, सो यालाच आपण 5 + 1/1 असं लिहू शकतो आणि 1/1 आपण सिंगली 1 असं सुद्धा लिहू शकतो, म्हणजे 5 + 1। या 1/1 आपण काय लिहिलेलं आहे, फक्त 1 सुद्धा लिहू शकतो। सो 5 + 1 = 6 आणि kg युनिट इथे आपलं ॲज इट इज आहे ना। तर स्टुडंट्स, आता इथे तुमच्या लक्षात आलं असेल की आपण डिनोमिनेटर सेम आहे म्हणून सिंगल वेळा लिहिला, न्यूमरेटरची ॲडिशन केली दॅट इज 2 आणि 2 1/2 म्हणजेच 2/2 आपण काय लिहू शकतो 1/1 आणि 1/1 म्हणजे सिंगल 1। सो 5 + 1 = 6 kg, म्हणजे त्या दोघांनी मिळून जी साखर विकत घेतलेली ती टोटल 6 kg आहे। सो इथे आपण आता लिहून घेऊया, आता बघा 6 kg त्यांनी शुगर विकत घेतलेली आहे। त्यानंतर आता आपल्याला कॉस्ट ऑफ शुगर किती दिलेली आहे, नाऊ कॉस्ट ऑफ शुगर सांगितलेली आहे आपल्याला 32 rupees पर kg। आणि आपल्याला काढायची टोटल कॉस्ट, सो इथे लिहूया आपण टोटल कॉस्ट ऑफ शुगर, आता 1 kg आपल्याला दिलेली 6 kg आपल्याला काढायची आहे, सो 6 आपण मल्टिप्लाय करणार 32। आता 6 आणि 32 जर तुम्ही मल्टिप्लिकेशन केलं
तर तुम्हाला ॲन्सर मिळेल 192 आणि इथे काय लागणार आहे रुपीज, म्हणजे 1 kg शुगरची प्राईस होती 32 rupees पर kg, तर टोटल 6 kg शुगर होणार आहे 192 rupees. सो इथे आपलं फायनल ॲन्सर आपण लिहून घेऊया. हे असेल आपलं फायनल ॲन्सर, दॅट इज दे बॉट 6 kg ऑफ शुगर ऑलटुगेदर. अँड पुढे आपल्याला प्राईस विचारली होती, सो अँड पेड रुपीज, त्यांनी किती रुपीज पेड केलेले आहेत 192. देन सेकंड क्वेश्चन, दॅट इज आराधना ग्रो पोटॅटो इन 2/5 पार्ट ऑफ हर गार्डन, ग्रीन्स इन 1/3 पार्ट अँड ब्रिंजल्स इन द रिमेनिंग पार्ट. म्हणजे स्टुडंट्स बघा, इथे आपल्याला सांगितलेलं आहे की आराधनाचं जे गार्डन आहे, लाईक आता हे आराधनाचं गार्डन आहे, तर या गार्डनचा जो 2/5 पार्ट आहे, एवढ्या पार्टमध्ये तिने पोटॅटोला प्लांट केलेला आहे, म्हणजे पोटॅटोची शेती केलेली आहे. त्यानंतर आपल्याला सांगितलेलं आहे 1/3 एवढ्या पार्टमध्ये तिने ग्रीन्सला प्लांट केलेला आहे, आणि जो रिमेनिंग पार्ट आहे त्याच्यामध्ये तिने काय प्लांट केले, ब्रिंजल्स. पण हा रिमेनिंग पार्ट किती आहे हेच इथे आपल्याला विचारलेलं आहे. सो याच्यासाठी आपण काय करणार, आता पोटॅटो प्लांट केलेला जो पार्ट आहे किंवा ग्रीन्स प्लांट केलेला जो पार्ट आहे आणि ब्रिंजल्स, आता या सगळ्याला एकत्रितपणे आपण एक गार्डन म्हणणार. हे काय झालं आपलं वन गार्डन. सो आता ब्रिंजल्स किती पार्टमध्ये आहेत तिने प्लांट केले, याच्यासाठी आपण सिम्पली काय करणार, 1 पोटॅटो आणि ग्रीन्सच्या पार्टला मायनस करणार. सो इथे आपण लिहूया पार्ट ऑक्युपाय बाय ब्रिंजल्स आपल्याला काढायचं आहे. सो इथे लिहिणार आपण ब्रिंजल्स. आता पार्ट ऑक्युपाय बाय ब्रिंजल्स काढण्यासाठी आपण काय करणार आहे, सबस्ट्रॅक्शन. 1 कशाला सबस्ट्रॅक्ट करणार आहे, पोटॅटो आणि ग्रीन्सच्या पार्टला. सो इथे आपण लिहिणार 1 - आता इथे मायनस असल्यामुळे आपल्याला ब्रॅकेट देणं गरजेचं आहे. आता मायनस ब्रॅकेटमध्ये येणार पार्ट ऑक्युपाय बाय पोटॅटो आणि अजून काय काढायचं आपल्याला, पार्ट ऑक्युपाय बाय ग्रीन, यांची इथे आपल्याला ब्रॅकेटमध्ये आपण यांची ॲडिशन करणार. ग्रीन्स या प्रकारे आपला ब्रॅकेट कम्प्लीट झाला. आता बघा 1 as it is, नंतर मायनस ब्रॅकेट सुद्धा ॲज इट इज ठेवूया. आता पार्ट ऑक्युपाय बाय पोटॅटो तो असणार आहे 2/5 आणि प्लसचं साईन ॲज इट इज, त्यानंतर ग्रीन्सने ऑक्युपाय केलेला पार्ट आहे 1/3. आता बघा ब्रॅकेटच्या आतमध्ये 2 फ्रॅक्शन्स आहे, त्यांची आपल्याला ॲडिशन करायला सांगितलेली आहे. सो आपण त्याला आधी सॉल्व करूया. सो 2/5, आता बघा डिनोमिनेटर वेगळे आहेत, 1 5 आहे 1 3 आहे. 3 कन्वर्जन 5 होत नाही, 5 3 होत नाही, म्हणून काय करणार, पहिल्या फ्रॅक्शनला दुसऱ्या डिनोमिनेटरने मल्टिप्लाय करणार, म्हणजे 3, देन प्लसचं साईन, त्यानंतर दुसऱ्या फ्रॅक्शनला पहिल्या डिनोमिनेटरने, लाईक दिस. आता काय येणार इथे 1 - 2 3 6, 5 3 15, देन 1 5 5 आणि 3 5 15. आता यानंतर बघा 1 as it is, नंतर मायनस साईन. आता ब्रॅकेटमध्ये डिनोमिनेटर सेम आहे म्हणून फक्त एक वेळा लिहिणार, न्यूमरेटर डिफरंट आहे म्हणून यांची ॲडिशन. अगेन 1 - अशाला तसं 6 + 5 = काय येणार 11 आणि अपॉनमध्ये येणार 15. सो बघा आता यालाच आपण या प्रकारे लिहू शकतो. आता 1 खाली काहीच नाही आहे, म्हणजेच 1 आहे आणि त्यानंतर काय -11/15. आता इथे सुद्धा 2 फ्रॅक्शन आहे, सबस्ट्रॅक्शन करायची आहे पण डिनोमिनेटर डिफरंट आहे,
सो वनचं कन्वर्जन आपल्याला 15 करावं लागणार आहे. सो वनचं कन्वर्जन 15 करण्यासाठी काय करणार, याला 15 करणार मल्टिप्लाय न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर दोन्हीला सुद्धा, आणि सेकंड फ्रॅक्शन आपला ॲज इट इज राईल. आता बघा, 15 ones are 15, अगेन 15 ones are 15, मायनस 11/15 ॲज इट इज. तर आता तुम्ही बघू शकता आपला डिनोमिनेटर जो आहे तो सेम झालेला आहे, त्यामुळे एक वेळा लिहिणार आणि न्यूमरेटर्सची आपण करणार इथे सबस्ट्रॅक्शन. सो 15 जर 11 मायनस केलं तर आपला आन्सर येईल 4 आणि अपॉनमध्ये 15 ॲज इट इज. तर स्टुडंट्स बघा किती सिम्पल वेने आपण पार्ट ऑक्युपाय बाय ब्रिंजल फाईंड केलेला आहे, तर इथे आपला आन्सर आलेला आहे 4/15. पण वर्ड प्रॉब्लेम आहे, सो आपला आन्सरसुद्धा वर्डमध्येच असणार आहे. सो इथे आपला फायनल आन्सर लिहून घेऊ आपण, आन्सर दॅट इज आराधना प्लांटेड ब्रिंजल्स इन, किती पार्ट मध्ये प्लांट केलंय तिने, 4/15 पार्ट ऑफ हर गार्डन. तर इथे आपला सेकंड क्वेश्चन सुद्धा कंप्लीट झालेला आहे. देन नेक्स्ट प्रॉब्लेम, देन थर्ड क्वेश्चन, दॅट इज संदीप फिल्ड वॉटर इन 4/7 ऑफ अन एम्प्टी टँक. म्हणजे बघा इथे आपल्याला सांगितलं आहे की संदीपने एका एम्प्टी टँकचा 4/7 एवढा पार्ट वॉटरने फिल केलेला आहे. तर सपोज हे एक टँक आहे आणि याचा 4/7 पार्ट हा संदीपने वॉटर टाकून फिल केलेला आहे. त्यानंतर सांगितलेलं आहे आफ्टर दॅट रमाकांत फिल्ड 1/4 पार्ट, म्हणजे रमाकांतने परत याच टाकीमध्ये पाणी टाकलं आणि किती टाकलं, 1/4 पार्ट मोर. त्यानंतर सांगितलं आहे देन उमेश यूज 3/14 पार्ट ऑफ द टँक टू वॉटर द गार्डन. मग आता उमेशने काय केलं, याच टँकमधलं पाणी यूज केलं, किती मीन्स आतामध्ये त्यांनी दोघांनी जे पाणी भरलं होतं तर या टॅपमधून उमेशने पाणी काढून घेतलं, दॅट इज 3/14, आणि कशासाठी, त्या गार्डनला पाणी देण्यासाठी. त्यानंतर इथे आपल्याला सांगितलेलं आहे इफ द टँक हॅज अ मॅक्झिमम कॅपॅसिटी 560 लिटर, की या टँकची जी मॅक्झिमम कॅपॅसिटी पाणी भरण्याची ती आहे 560 लिटर्स. तर आता या दोघांनी याच्यामध्ये पाणी भरलं, एकाने 4/7 एकाने 1/4 आणि उमेशने 3/14 एवढं पाणी काढूनसुद्धा घेतलं, मग आता त्या टँकमध्ये टोटल किती पाणी शिल्लक राहिलं हे इथे आपल्याला काढायचं आहे. तर याच्यासाठी आपण काय करणार, या दोघांनी जे पाणी भरलेलं आहे याची आपण करणार ॲडिशन, आणि याचं जे आन्सर येणार त्याच्यातून या नंबरला आपण करणार सबस्ट्रॅक्ट वजा. सो इथे आपण लिहून घेऊया जे आपल्याला काढायचं आहे, दॅट इज वॉटर लेफ्ट इन द टँक, हे आपल्याला इथे शोधायचं आहे. आता यासाठी आपण काय करणार, या दोन्हीची ॲडिशन, म्हणजेच कशाची ॲडिशन करत आहोत, वॉटर फिल्ड बाय संदीप याची, आणि अजून कशाची ॲडिशन करायची आहे आपल्याला, वॉटर फिल्ड बाय रमाकांत. आणि अजून काय मायनस करायचं आहे इथे आपल्याला, की उमेशने किती पाणी मायनस काढून घेतले, सो इथे आपण लिहिणार मायनस वॉटर यूज बाय उमेश. सो रमाकांतने किती पाणी फिल केलं होतं, दॅट इज 4/7, आणि अजून कशाची ॲडिशन करायची आहे, 1/4 जे की पाणी रमाकांतने फिल केलं होतं यांची ॲडिशन करायची आहे, आणि आलेल्या आन्सरमधून 3/14 आपल्याला मायनस करायचं आहे, बिकॉज 3/14 एवढं पाणी उमेशने काढून घेतलं. सो इथे आपण सुरुवातीला यांची ॲडिशन करूया, ब्रॅकेटमध्ये जे दोन फ्रॅक्शन्स दिलेले त्यांची, पण डिनोमिनेटर डिफरंट आहे त्यामुळे आधी डिनोमिनेटर सेम करूया. तर त्यासाठी आपण काय करणार, पहिल्या फ्रॅक्शनला दुसऱ्या डिनोमिनेटरने मल्टिप्लाय करणार, देन प्लसचं साईन
आणि दुसऱ्या फ्रॅक्शनला पहिल्या डिनोमिनेटरने, आणि ब्रॅकेटच्या बाहेर -3/14 ॲज इट इज. आता बघा, 4 4 16 अपॉन 7 4 28, त्यानंतर अगेन 7 1 7 आणि 7 4 28 आणि मायनस येणं 3/14, सॉरी तो प्लसचं साईन आहे. त्यानंतर आता बघा पुढे, डिनोमिनेटर सेम आहे म्हणून फक्त एक वेळा लिहिणार आपण, आणि 16 आणि 7 करायची आहे आपल्याला ॲडिशन, आणि 3/14 ब्रॅकेटच्या बाहेर. सो यांची जर आता आपण ॲडिशन केली तर आपल्याला ॲन्सर मिळतं 23/28 देन -3/14. आता इथे सुद्धा बघा, दोन फ्रॅक्शन आहे, सबस्ट्रॅक्शन करायची आहे पण डिनोमिनेटर डिफरंट आहे. मग आता परत आपण काय करणार, डिनोमिनेटरला सेम करणार. सो 14 कन्वर्जन आपण 28 मध्ये करू शकतो. सो 23/28 जशा असं तसं राहू देणार, आणि 3/14 कशाने मल्टिप्लाय करणार, राईट, 14 2 28, सो याला मल्टिप्लाय करणार 2. सो आता बघा, 23/28 ॲज इट इज, त्यानंतर -3 2 6 आणि 14 2 28, म्हणजे परत डिनोमिनेटर सेम आहे, सिंगल वेळा लिहिणार, आणि 23 - 6. आता यांची जर सबस्ट्रॅक्शन केली तर आपल्याला ॲन्सर मिळतं 17/28, म्हणजे त्या वॉटरमध्ये जे पाणी आता शिल्लक राहिलेलं आहे ते आहे 17/18 एवढं, ते आपण लिहिणार 5. सो आता याचा ॲन्सर काय अशा प्रकारे लिहिणार आपण ते बघूया. इथे लिहू, देअरफोर वॉटर लेफ्ट इन द टँक, किती पाणी शिल्लक राहिलं, 17/28 पार्ट. पण स्टुडंट्स आता बघा, हेच आपला फायनल ॲन्सर असेल का, नाही, बिकॉज आपल्याला क्वेश्चनमध्ये त्यांनी अजून काय विचारलेलं होतं की त्या टँकची जी टोटल कॅपॅसिटी आहे ती आहे 560 लिटर, मग आता त्याच्यामध्ये किती लिटर पाणी शिल्लक राहिलं असेल. सो इथे आपण लिहिणार आता कॅपॅसिटी काढणार की किती पाणी शिल्लक नेमकं शिल्लक राहिले तिथे. सो इथे लिहूया, कॅपॅसिटी ऑफ द टँक, आता कॅपॅसिटी ऑफ द टँक किती दिलेली आहे, 560 लिटर्स. त्यानंतर बघा पुढे काय सांगितलं आपल्याला, पार्ट ऑफ वॉटर लेफ्ट इन टँक, हे इथे आपण लिहून घेणार. आता किती पार्ट पाणी शिल्लक राहिलं होतं, दॅट इज 17/28 ऑफ फुल वॉटर, हा म्हणजे पूर्ण वॉटरचा किती, 17/28 एवढा पार्ट ऑफ फुल टँक. सो इथे आपण काय करणार, मल्टिप्लिकेशन करणार, कशा कशाचं, 17/28 मल्टिप्लिकेशन करणार आहे 560 सोबत. सो बघा, 17/28 आणि 560 खाली कुठलाही नंबर नाही, म्हणजेच काय, 1 आहे. आता बघा, 28 हा जो नंबर आहे याला आणि 56 आपण रिड्यूस करू शकतो, जसे की 28 जर आपण हाफ केले किंवा 28 आपण 2 डायरेक्ट डिवाईड करूया. आता बघा, 28 आपण डायरेक्ट 56 रिड्यूस करू शकतो, बिकॉज 28 जर आपण 2 मल्टिप्लाय केलं तर आपल्याला ॲन्सर 56 मिळतं, म्हणजे तिथे आपण असं लिहू शकतो 17/560 आणि अपॉनमध्ये 28/1 दॅट इज 28. आता 28 1 28 आणि 28 2 56 आणि हा 0 ॲज इट इज, देन 17
मल्टीप्लाय बाय 20 आणि अपॉनमध्ये 1. आता आपल्याला काय करायचं आहे, 17 आणि 20 मल्टिप्लिकेशन करायचं आहे. आता या दोन्हीचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला आन्सर मिळतं 340 आणि अपॉनमध्ये 1 ॲज इट इज. आता अपॉनमध्ये जो 1 आहे डिनोमिनेटर तो नाही लिहिला पण तरी चालेल, म्हणजे आपलं जे फायनल आन्सर आहे ते असणार आहे 340 लिटर्स. मीन्स त्या टँकमध्ये जे शिल्लक उरलेलं पाणी आहे ते आहे 340 लिटर्स. तर स्टुडंट्स बघा, आता या प्रकारे हा पूर्ण प्रॉब्लेम आपल्या इथे कम्प्लीट झालेला आहे. तुम्ही हा स्क्रीनशॉट घेऊन सुद्धा बघू शकता.